हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। उत्तर मध्य मुंबईसाठी काँग्रेसकडनं स्वरा भास्कर, राज बब्बर यांचं नाव चर्चेत। अभिनेत्री स्वरा भास्करचं नाव आघाडीवर। स्वरा भास्करनं दिल्लीत रमेश चेन्नीथलांची घेतली भेट। अभिनेता गोविंदानं 5 दिवसांपूर्वी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट। गोविंदा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा। तर मुंबई उत्तर पश्चिम मधून गोविंदा निवडणूक लढण्याची शक्यता। विजय शिवतारे बारामती मधून निवडणूक लढवण्यावर ठाम। बारामतीतल्या जनतेला पवारांव्यतिरिक्त पर्याय हवा, त्यामुळे मी निवडणुकीतनं माघार घेऊ शकत नाही। विजय शिवतारेंची प्रतिक्रिया। उदयनराजे भोसले अमित शहा यांची भेट पुन्हा लांबणीवर। उद्या अमित शहा उदयनराजे यांना भेटण्याची शक्यता। पाथर्डी धामणगावमध्ये पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत। सुजयला आशीर्वाद द्यायला मी आहे, मात्र मला आशीर्वाद द्यायला कोणी नाही, पाथर्डीत पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। मवियामध्ये जागा वाटपाचा तिढा कायम। सांगली, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई आणि भिवंडीच्या जागेवरनं तिढा। तर शरद पवार यांच्या घरी काँग्रेस ठाकरे गटात खडाजंगी, सूत्रांची माहिती। काँग्रेसच्या उर्वरित जागांवरील उमेदवारांची यादी आज येणार। काँग्रेसचे आज सर्व जागांवरील उमेदवार जाहीर करणार, नाना पटोले यांची माहिती। महायुतीच्या जागांचा तिढा पुन्हा दिल्ली दरबारी। अमित शहांनी तिढा न सुटलेल्या जागांची माहिती घेतली। तर शहा पुन्हा शिंदे फडणवीस अजित पवारांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती। महायुतीच्या जागा वाटपावर तिढा कायम। अमरावती, माढा, सातारा, रत्नागिरी, नाशिक, रामटेक या जागांवरनं तिढा कायम। रात्री उशिरा महायुतीच्या तिन्ही नेत्यांची वर्षभर बैठक। वर्षभरापूर्वी राजकारणात यावं वाटत नव्हतं, मात्र आता महाराजांनीच मैदानात उतरायची वेळ आली आहे, शाहू महाराजांचं वक्तव्य। माढ्याची जागा रासपला देण्याची माझी इच्छा, मात्र सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ, शरद पवारांचं वक्तव्य। वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट। वंचितकडनं निवडणूक चिन्हासाठी गॅस सिलेंडर, शिट्टी आणि रोड रोलर या 3 चिन्हांचा प्रस्ताव। उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त, ठाकरेंची वैद्यकीय चाचणी करण्याची गरज। ठाकरेंच्या औरंगजेब वक्तव्यावरनं बावनकुळेंची टीका। शासकीय आश्रमशाळांना करण्यात येणाऱ्या दूध पुरवठ्यामध्ये घोटाळा। 183 रुपये प्रति लिटर दरानं दूध खरेदी, तर दूध पुरवठ्यासाठी 80 कोटी रुपये दलाली देण्यात आली, रोहित पवारांचा आरोप। माझं जीवन देशासाठी समर्पित, जेल बाहेर असो की जेलमध्ये असो देशासाठी काम करत राहणार, अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया। केजरीवालांची अटक चुकीची, धोरणं ठरवणाऱ्या राज्याच्या प्रमुखांना अटक करणं चुकीचं, भाजपला याची किंमत मोजावी लागेल, शरद पवार यांचा भाजपवर निशाणा। अरविंद केजरीवालांना अटक ही तानाशाही, मात्र केजरीवालांना अटक करून आम्हाला लढण्याची ताकद दिली, त्याबद्दल मोदींचे आभार। खासदार संजय राऊतांचा मोदींना टोला। मफलरवाला गेलात, आता पट्टेवाला पण जाईल, केजरीवालांच्या अटकेनंतर नितेश राणेंचा ठाकरेंवर निशाणा। कथित भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंना मोठा दिलासा। एकनाथ खडसेंसह पत्नी आणि जावयाला दिलासा। एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी यांना नियमित जामीन मंजूर। आयपीएल 2024 रणसंग्रामाला आजपासून सुरुवात। सलामीला चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघामध्ये लढत। रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।